सर्व ग्रामस्थांना सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षक आणि शिक्षिका बांधवांना कुरुळ ग्राम पंचायतच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप भावनिक शुभेच्छा। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा देशात आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करत असतो आणि हा अमृत महोत्सव सण साजरा करत असताना प्रगती विद्या मंदिरानं खऱ्या अर्थानं सण कसा प्रगतीचा साजरा करायचा असतो त्याचे उत्तम उदाहरण या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। कारण देशाच्या स्वातंत्र्यामध्ये ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्या सर्व शूरवीरांना फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या वेळेसच आठवण घेतलं जातं, इतर वेळेला मात्र घेतलं जात नाही। परंतु नेहमी सातत्याने प्रगती विद्या मंदिर हे या त्यांच्या कार्यक्रमामध्ये देश सेवेची जी भावना आहे ती भावना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध क्षण साजरे करून त्या ठिकाणी आज जो पुनर्वामाचा क्षण त्यांनी साजरा केला अतिशय सुंदर साजरा केला। खऱ्या अर्थानं आपल्याला 76 वर्ष आज देश स्वतंत्र होऊन झालेले आहे असं असताना सुद्धा आज आपल्या देशातले सैनिक आपले आतंकवाद्यांच्या हातून मरतायत आणि खऱ्या अर्थानं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली हे आपण कुठेतरी आज 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या निमित्ताने आपण साजरी केली पाहिजे आणि त्यांचं कुठेतरी दुःख आपण घेतलं पाहिजे ही भावना प्रगती विद्या मंदिरच्या सातत्याने कार्यक्रमामधून दिसून येते। मी शरद आनंद सरांचं खूप खूप कौतुक करतो कारण त्यांनी पहिल्यांदा मी आवर्जून सर्व माझ्या सैनिकांना सांगू इच्छितो की तुम्हाला माहित नसेल शरदची शाळेविषयी प्रत्येक पहिल्यापासून धडपड होती। जेव्हा सुसंस्कार जी शाळा आहे ती शाळेचा संस्थापक अध्यक्ष कोण आहे तर तो शरद आहे। शरदला त्यावेळेला ती गोष्ट पिंडली नाही म्हणून त्याने पाटलर घातला आणि त्या पाटलरनं शरदला बाजूला केलं। त्याच्यानंतर परत प्रगती विद्या मंदिरची स्थापना झाली आणि प्रगती विद्या मंदिरची स्थापना करताना त्याने वारंवार मार्गदर्शन कोणाकडनं घेतलं की त्याचा तोंड नव्हता त्याला ते वारंवार मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याचं काम मी प्रामाणिकपणे त्याच्या पाठीशी थांबलो। त्याला शाळेला जागा नव्हती त्यावेळेला मी आपल्या ग्रामपंचायतचं जे कार्यालय आहे ते कार्यालय रस्त्याच्या कडेचं कार्यालय प्रगती विद्या मंदिरसाठी दिलं तिथं त्यांनी शाळा उभा केली आणि आज स्वतःची जागा घेऊन ही शाळा या ठिकाणी उभा केली। ही उभा करत असताना परत अडचणी आल्या की त्यानं बालवाडीपासून ते 12वी शाळांपर्यंतचे सगळे शिक्षण या ठिकाणी सगळे वर्ग चालू केले आणि मग आता ती जागाही त्याला आटोपवायला लागली आणि असं असताना श्रद्धा असावीपर्यंत अंधश्रद्धा मनामध्ये नसावी त्या भावनेतून मी ही गिरकडत आहे। गेली 2010 पासून आमचं एक प्रामाणिक मत होतं की आपलं गाव जे अंधश्रद्धेमध्ये अडकलं अंधश्रद्धेमुळे आपल्या गावची प्रगती खऱ्या अर्थाने थांबलेली आहे आणि ही अंधश्रद्धा मोडीत काढण्यासाठी म्हणून आम्ही 2010 शरद हे माझ्या बरोबर त्यांचे विशेष ग्रामपंचायतीला सदस्य होत्या आणि प्रामाणिकपणाने आम्ही थोडस अंधश्रद्धेमोडीत काढायचं काम सुरुवात केली होती। परंतु परत त्याच्यात मला क्रोध मिळाला आणि असं असतानाही आमची धडपड मात्र कायम चालू ठेवली आणि ज्यावेळेला जागा प्रगती विद्या मंदिरला कमी करतो म्हणल्यानंतर शरद म्हटलं मी काय करू मी सरळ शरदला सांगितलं कुठलीही अडचण येणार नाही आपण दोघांनी शाळा बांधावी आणि ती काम शरदने बारसाने केल्याबद्दल मी शरदच्या ग्रामपंचायतच्या वतीने आणि माझ्या वतीने मनापासून आभार मानतो की खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो आपल्या गावामध्ये सर्वप्रथम म्हणायची की द्राक्षाची बाग सुद्धा चालत नाही म्हणजे द्राक्षाची बाग चालत नाही म्हणायचे आणि आज द्राक्षाची बाग माझी स्वतःची 4 एकराची द्राक्षाची बाग आहे आणि माझ्या बरोबर आज आपल्या गावामध्ये जवळजवळ 70 ते 80 एकर द्राक्षाची बाग आपल्या गावात अतिशय गुणगोविंदाने होते चांगल्या प्रगतीचे उत्तम माणसं जात आहेत। मग ही प्रगतीकडे काम करते आज आपण आधुनिक काळामध्ये वाढत असताना स्वातंत्र्याला 76 वर्ष झालेली असताना जर आपण जुन्या परंपरेने दगडच पूजत असेल आणि दगडात पुढेच मतमत होत असेल तर खऱ्या अर्थानं ते चुकीच आहे। जरूर श्रद्धा असली पाहिजे दगडाच्याही पाया पडायला पाहिजे परंतु दगडावरती विश्वास ठेवला नाही पाहिजे जयंत माणसांवरती विश्वास ठेवला पाहिजे एवढं मी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सांगू इच्छितो आणि परत एकदा स्वातंत्र्य दिनाच्या सर्व
ग्रामस्थान शुभेच्छा देता थैंक यू धन्यवाद।